नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय ओनली मराठी यूट्यूब चॅनल. मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्रानुसार काही गोष्टी या अत्यंत शुभ समजल्या जातात. अशा गोष्टींमध्ये सकारात्मक ऊर्जा ही मोठ्या प्रमाणात भरलेली असते. ज्याप्रमाणे शुभ गोष्टी या जगामध्ये आहेत, अगदी त्याचप्रकारे काही अशुभ गोष्टी सुद्धा आपल्या आजूबाजूला घडत असतात. मित्रांनो, या अशुभ गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते आणि या गोष्टी ज्यावेळी घडू लागतात त्यावेळी आपल्यावरती मोठमोठी संकटे येतात, आपल्यावरती अनेक विपत्ती येतात. आज आम्ही तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहोत की ज्या गोष्टी याच्या सूचक असतात की नजीकच्या भविष्यात तुमच्यावरती मोठं संकट येणार आहे. एखादं मोठं संकट हे तुमचं जीवन सुद्धा बर्बाद करू शकतं. म्हणून मित्रांनो, या 5 गोष्टी जाणून घेणं आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. या गोष्टी जर आपण जाणून घेतल्या तर मित्रांनो, येणाऱ्या संकटाची आपल्याला पूर्व सूचना मिळते आणि या संकटापासून आपण स्वतःचा आणि स्वतःच्या परिवाराचा, आपल्या कुटुंबाचा नक्कीच बचाव करू शकतो. चला तर मित्रांनो पाहूया की या 5 गोष्टी कोणत्या आहेत. नंबर 1, मित्रांनो, कोणतंही कारण नसताना जर आपल्या घरातील खुर्ची, टेबल किंवा ज्यावर आपण बसतो किंवा झोपतो, उदाहरणार्थ बेड, अशा वस्तू जर अचानक मोडल्या तर मित्रांनो, ही गोष्ट अत्यंत अशुभ अशा प्रकारची गोष्ट आहे. ज्यावेळी अशा प्रकारची गोष्ट घडते तेव्हा ती आपल्याला या गोष्टीची सूचना देते की येणाऱ्या भविष्यात आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती मोठं संकट येणार आहे. तुमच्या घरामध्ये जेवढे लोक राहतात त्यापैकी कुणाच्या ना कुणाच्या तरी जीवनामध्ये मोठी उलथापालथ होणार आहे, या गोष्टीकडे हा संकेत असतो. मित्रांनो, नंबर 2, तुमच्याजवळ असणारे मौल्यवान दागिने. मित्रांनो, तुमच्याकडे सोन्या चांदीचे दागिने असतील किंवा हिरे आणि मोत्यांचे दागिने असतील, तर हे मौल्यवान दागिने जर आपणाकडून हरवले तर मित्रांनो, लक्षात घ्या, असे दागिने हे शक्यतो हरवत नसतात. मात्र जर हे दागिने हरवले तर मात्र मित्रांनो, आपल्यावरती नजीकच्या भविष्यात मोठं आर्थिक संकट येणार आहे, या गोष्टीची ही सूचना असते. मित्रांनो, खूप मोठी अमंगल गोष्ट यामुळे घडून येऊ शकते. मित्रांनो, आपले दागिने चोरीला जाणे ही गोष्ट वेगळी आहे. चोरीला जाण्याने कोणत्याही प्रकारचे संकेत मिळत नाहीत. मात्र जर हे दागिने हरवले तर मात्र आपण सावध व्हा. मित्रांनो, नंबर 3, आभूषणांनी अलंकृत अशा प्रकारची स्त्री जर आपणास दिसली तर मित्रांनो, ही अतिशय शुभ गोष्ट समजली जाते. एखादी स्त्री जर तुमच्या समोर दागदागिने घालून नटून थटून जर आली तर ही अतिशय शुभ घटना असते. मात्र हीच स्त्री जर तुमच्या स्वप्नामध्ये वेगवेगळी आभूषणे घालून येत असेल तर मात्र मित्रांनो, आपण सजग व्हा, सावध व्हा. कारण अशा प्रकारचं स्वप्न हे आपल्याला येणाऱ्या मोठ्या समस्येबद्दल जागरूक करत आहे. हे आपल्याला संकेत देत आहे की आपण सावध व्हायला हवं, नजीकचं भविष्य हे काहीतरी अनहोनी घेऊन आलेलं आहे. मित्रांनो, नंबर 4, जर तुमच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात उंदीर होऊ लागले किंवा लहान सहान कीटक जर तुमच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात येऊ लागले, मग त्यामध्ये मधमाशी असेल किंवा ढेकून असेल किंवा इतर कोणतेही छोटे छोटे सजीव, छोटे छोटे कीटक, मुंगी सोडून इतर कोणतेही कीटक जर तुमच्या घरामध्ये मोठ्या संख्येने निर्माण झाले तर मित्रांनो, सावध व्हा. कारण ही एखाद्या खूप मोठ्या संकटाची तुम्हाला सूचना आहे. तुमच्या परिवारावर, तुमच्या कुटुंबावर येणाऱ्या भविष्यात एक खूप मोठं संकट येऊ घातलेलं आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी सावध होण्याची गरज आहे. केवळ तुम्हीच नव्हे, तुमच्या परिवारात, तुमच्या कुटुंबात जेवढे लोक आहेत त्यांचं येणारं भविष्य जर आपणास सुरक्षित करायचं असेल तर आपण लवकरात लवकर सावधगिरीची पावलं उचलायला हवीत. आणि मित्रांनो, शेवटची गोष्ट, तुमच्या आसपास जर एखादा कार्यक्रम चालू असेल, एखादं फंक्शन चालू असेल आणि त्यामध्ये जर ढोल वाजत असेल आणि या ढोलचा आवाज तुम्हाला झाडांच्या पानांचा सळसळाट जसा होतो, पानांची जशी सळसळ होते, अगदी त्याप्रमाणे जर तुम्हाला ढोलाचा आवाज ऐकू येत असेल तर मित्रांनो, सजग व्हा. असा आवाज तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला जर ऐकू येत असेल तर हा एक खूप मोठा अपशकुन आहे. मित्रांनो, ही गोष्ट या गोष्टीकडे संकेत करते की आपण नजीकच्या भविष्यात मोठ्या संकटास सामोरे जाऊ शकता. तर मित्रांनो, या होत्या 5 गोष्टी की ज्या आपल्याला येणाऱ्या, भविष्यामध्ये येणाऱ्या मोठ्या संकटांची सूचना देतात.
तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्ही या माहितीचा तुमच्या सुरक्षेसाठी, तुमच्या परिवाराच्या सुरक्षेसाठी नक्की वापर कराल.